नमस्कार मित्रांनो, आपल्या स्पर्धा परीक्षा तयारी या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आता मित्रांनो, येणारे आरोग्य विभागाची परीक्षा, पोलीस भरती परीक्षा आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आता परीक्षा होणार आहे मित्रांनो. त्या संदर्भात आपला आज वन लाईन प्रश्न बघणार आहोत मित्रांनो, जे की भूगोलवर आहे. ह्या भाग आपला 8 आहे मित्रांनो. याआधी आपण आरोग्य विभागाचे तांत्रिक प्रश्न घेतलेले आहे वन लाईन, त्यानंतर इतिहासाचे सुद्धा वन लाईन प्रश्न घेतलेले आहे. ते भाग आपले 7 झाले आहे एकूण. हा भाग आपला 8वा आहे मित्रांनो. ह्या 8व्या भागामध्ये फक्त मित्रांनो आपण वन लाईन प्रश्न जिओग्राफीचे बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति उपयुक्त आहे. हा भाग बघण्यापूर्वी मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो, तुम्हाला 100% फायदा होणार. भारताच्या एकूण नदी प्रणाली क्षेत्रापैकी किती टक्के नदी प्रणाली क्षेत्रामधून वाहणाऱ्या नद्या ह्या अरबी समुद्रात मिळतात? तर त्या मित्रांनो 23% ह्या नद्या मिळत असतात. सिंधू नदीला तिच्या डाव्या बाजूंनी कोणकोणत्या नद्या आणि तिच्या उपनद्या येऊन मिळतात? हा प्रश्न मित्रांनो भरपूर वेळा परीक्षेत विचारण्यात येत असतो. तर त्या कोणत्या नद्या आहे? तर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज ह्या नद्या आहे मित्रांनो. कोणत्या बाजूने मित्रांनो? तर डाव्या बाजूने. हे सुद्धा लक्षात ठेवा. भारताच्या कोणत्या देशाबरोबर भू सीमेची नैसर्गिक हद्द आहे? तर ते आहे मित्रांनो चीन, नेपाळ, भूटान आणि म्यानमार सोबत. हे लक्षात ठेवा मित्रांनो, भू सीमेची नैसर्गिक सरहद आहे. गंगा नदीची सर्वात जास्त लांबी कोणत्या राज्यात आहे व किती आहे? तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो, 1140 किलोमीटर. गंगा नदी गंगोत्रीपासून उगम पावून कोणत्या समुद्रात मिळते? तर ते बंगालच्या उपसागरामध्ये. गंगा व यमुना या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर अलाहाबाद, प्रयाग. गंगा व सोन या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर तो होतं मित्रांनो पाटणा येथे मनेर. गंगा व गोमती या नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर तो उत्तर प्रदेशात गाझियाबाद जिल्ह्यात सईदपूर येथे. त्यानंतर गंगा आणि कोशी या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर बिहारमध्ये पूर्णिया. भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भू सीमेची कोणत्या प्रकारची सरहद आहे? तर ती मानव निर्मित आहे मित्रांनो. याआधी आपण कुठल्या सीमा बघितल्या होत्या? तर त्या नैसर्गिक बघितल्या होत्या मित्रांनो. त्यानंतर भारत व चीन यांच्या दरम्यान ईशान्येकडील सरहद कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ते मॅकमोहन रेषा या नावाने ओळखली जाते. आणि सर्वात जास्त प्रश्न मित्रांनो हा येत असते. भारत व पाकिस्तान यांच्या सरहदीची सरहद कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ते मित्रांनो रॅटक्लिफ रेषा. भारताची सर्व बेटासहित एकूण सागरी सीमा किती आहे? तर 7,516.56 किलोमीटर. त्यानंतर भारताच्या पूर्व पश्चिम किनारपट्टीच्या सागराची मुख्य किनारपट्टीची सागरी सीमा किती आहे? तर ते आहे 6,063. त्यानंतर पालकांच्या समुद्रध्वनीमुळे कोणता देश भारतापासून वेगळा झाला आहे? तर तो कोणता देश आहे मित्रांनो? श्रीलंका. भारताच्या सागरी प्रदेशात किती बेटा समूह आहे? तर तो 2 बेटाचा आहे. भारताच्या सागरी प्रदेशात एकूण किती बेटे आहे? तर 599. अरबी समुद्रात किती आहे? तर 27. आणि बंगालच्या उपसागरात किती बेटे आहे? तर ते 572. हे लक्षात ठेवा मित्रांनो, बंगालच्या उपसागरात 572 आहे. त्यानंतर मग अरबी समुद्रात 27 आहे आणि भारतीयाच्या सागरी प्रदेशात एकूण किती आहे? तर 599 आहे. अंदमान निकोबार बेटावरील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर इंदिरा पॉईंट. आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर वाळूच्या संचयाने कोणते बेट तयार झाले आहे? तर श्रीहरिकोटा. सिंधू नदीच्या एकूण लांबीच्या प्रवाहापैकी फक्त किती लांबीचा प्रवाह भारतामध्ये आहे? तर तो आहे 709 किलोमीटर. अखंड भारताच्या फाळणीमुळे भारताच्या सिंधू नदी प्रणालीचे किती क्षेत्र प्राप्त झाले आहे? 321,284 चौरस किलोमीटर. त्यानंतर सिंधू नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर ते अरबी समुद्राला. झेलम व चिनाब या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? त्रिमूळ जवळ. रावी चिनाब या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर रंगपूर पाकिस्तान येथे. चिनाब व सतलज या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? हरिके भारत. सतलज व सिंधू या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? पाकिस्तान. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते? औरंगाबाद. महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा कुठला आहे मित्रांनो? तो सिंधुदुर्ग. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी काय आहे? तर पुणे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात कितवा क्रमांक लागतो? तो सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, 7वा क्रमांक लागतो. भारताच्या पश्चिम
सरहद्दीजवळ कोणता देश आहे? तर पाकिस्तान. भारताच्या उत्तर सरहद्दीजवळ कोणता देश आहे? तर चीन, भूतान आणि नेपाळच्या पूर्व सरहद्दीजवळ कोणते देश आहे? तर बांगलादेश आणि म्यानमार. भारत पाकिस्तान सरहद्दीजवळ कोणकोणते राज्य आहे? गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर. भारत व नेपाळ सरहद्दीजवळ कोणकोणते राज्य आहे? तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम. त्यानंतर भारत व भूतान सरहद्दीजवळ कोणते राज्य आहे? पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर भारत व म्यानमार सरहद्दीजवळ कोणकोणते राज्य आहे? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहे? अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्न मित्रांनो, वायव्येला नेपाळ, उत्तरेला भूतान, दक्षिण आणि पूर्वेला बांगलादेश. त्यानंतर भारतात सर्वात लांबीची नदी कुठली आहे? तर ती गंगा नदी आहे. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण? तर नाशिकराव तिरपुडे. महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणते आहे? तर आंबा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? तर अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? तर मुंबई शहर. देशाचा महाराष्ट्राने किती टक्के प्रदेश व्यापला आहे? तर 9.36%. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर ते छत्तीसगड. हे अति महत्त्वाचे आहे मित्रांनो, कुठल्याही परीक्षेत हे विचारण्यात येत असते. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? ते सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सर्वात जास्त सरहदी कोणत्या राज्याबरोबर आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर ते 26 होते आणि सध्या किती आहे? तर ते 36 आहे. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहे? तर 27 आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानगरपालिका कोणती? तर पिंपरी चिंचवड, पुणे. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता? तर ठाणे आहे. महाराष्ट्रातील एकूण किती नगरपालिका आहे? तर 222. महाराष्ट्रातील एकूण किती नगरपंचायती आहे? तर 4 आहे. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा 34. त्यानंतर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कुठली आहे? तर ते कोल्हापूर आहे मित्रांनो. शनी मंदिर कुठे आहे? तर शनिशिंगणापूर, अहमदनगर जिल्ह्यात. मराठी चित्रपट नगरी कुठे आहे? तर ते कोल्हापूरला आहे. खामगाव मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे? बुलढाणा. अलिबाग मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे? रायगड. महाराष्ट्रात प्रथम किती जिल्ह्याची निर्मिती झाली होती? ते 26. हरणासाठी सागरेश्वर उद्यान कुठे आहे? तर सांगलीला आहे. कैलास मंदिर कुठे आहे मित्रांनो? तर वेरूळ औरंगाबादला आहे. महाराष्ट्राचे खनिजाचे समृद्ध साठे कुठे आहे? तर ते विदर्भामध्ये आहे. कच्छे लोकण जास्त कुठे तयार होते? ते नागपूरला. आणि महाराष्ट्रातील एकूण किती पंचायत समित्या आहेत? तर 355. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 आहे. भारताचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? तर 32,87,263 चौरस किलोमीटर. त्यानंतर गंगा नदीची भारतात एकूण किती लांबी आहे? तर 2,525 किलोमीटर. गंगा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर गंगोत्री. सोन नदीचा उगम कुठे होतो? तर अमरकंड पठार. कोणत्या नदीस बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर ते कोशी नदी आहे मित्रांनो. कोशी नदीवर मित्रांनो कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबीपैकी भारतामध्ये किती लांबी आहे? तर 725 किलोमीटर. भारताच्या उत्तराखंड राज्याच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहे? उत्तरेला चीन आणि पूर्वेला नेपाळ. भारताच्या सिक्कीम राज्याच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहे? पश्चिमेला नेपाळ, उत्तर आणि ईशान्येला चीन, आग्नेयेला भूतान. भारताच्या आसाम राज्याच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहे? उत्तरेला भूतान, नैऋत्य आणि पश्चिमेला बांगलादेश. भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याच्या सरहद्दीजवळ कोणते कोणते देश आहे? तर उत्तरेला चीन, पूर्वेला म्यानमार आणि पश्चिमेला भूतान. भारताच्या मिझोराम राज्याच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहे? तर पूर्व आणि दक्षिणेला कुठला देश आहे मित्रांनो? तर म्यानमार आहे आणि पश्चिमेला बांगलादेश. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ भारताच्या सरहद्दीतील बेटाचे नाव काय? तर न्यू मूर. हा प्रश्न विचारण्यात येत असते. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर औरंगाबाद. महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्ह्याची संख्या आहे? तर 5. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर त्या आहे औरंगाबाद, 76. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहे आणि किती आहे? तो कोकण विभागात 47, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3 तालुके वगळून.
नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर 5. कोकण प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर ते 7. पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत ते 58. मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात अलीकडे कोणता जिल्हा उदयास आला तर पालनघर. कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालनघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे तर ते ठाणे जिल्ह्याची. ठाणे जिल्ह्यामधून झाली आहे मित्रांनो 1 ऑगस्ट 2014 रोजी. महाराष्ट्रात पूर्वेच्या कुलाबा जिल्ह्याचे नावांतरण कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले तर रायगड. महाराष्ट्र देश विभागणीनुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहे तर विदर्भात आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात कमी जिल्हे कोणत्या विभागात आहे तर तो खान्देश. महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्याची संख्या किती आहे तर ती 16 आहे. पूर्वेच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या प्रादेशिक विभागात झाली तर मराठवाडा. पूर्वेच्या परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला तर हिंगोली. पूर्वेच्या धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या प्रादेशिक विभागात झाली तर खान्देश. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता तर औरंगाबाद महाराष्ट्र. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता तो कोकण. महाराष्ट्रात आग्नेयेस कोणत्या राज्याची सीमा आहे तर तेलंगणा. पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण विस्तार कमी आहे. जालना जिल्ह्याच्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहे बुलढाणा परभणी बीड औरंगाबाद. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे तर 720 किलोमीटर. कोकणची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे तर रिया. पश्चिम कोकणास म्हणतात तर खलाटी. पूर्व कोकणास काय म्हणतात तर वलाटी. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किलोमीटर आहे तर 440 किलोमीटर. सह्याद्री पर्वतास असे म्हणतात पश्चिम घाट. जोड्या लावण्यात हा प्रश्न विचारण्यात येऊ शकते मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची काय होत जाते तर वाढत जाते. शंभू महादेव डोंगररांग कुठपर्यंत पसरले आहेत. रायरेश्वर पासून सिंगणापूरपर्यंत. शंभू महादेव डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरे वेगळी झाली आहे भीमा आणि कृष्णा. महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग कोणती तर शंभू महादेव डोंगररांग. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर गोदावरी आणि भीमा. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा अनुक्रमे पश्चिम व पूर्वेस भागास कोणकोणत्या नावाने ओळखले जाते तर पश्चिम. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर गोदावरी व तापी. वेरूळची लेणी कोठे आहे तर वेरूळ डोंगररांग. कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेणी कोरलेली आहे तर बेलसाट. जागतिक वारसा शिल्पस्थानात महाराष्ट्रातील कोणत्या लेणीची नोंद केली आहे तर अजिंठा लेणी. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत तर उत्तर. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगररांगाच्या रांगेला कोणती रांग म्हणतात तर निर्मल रांग. नंदुरबार जिल्ह्यात आहे अस्तंभा डोंगर. गाळण डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे आणि नंदुरबार. नांदेड जिल्ह्यात कोणत्या डोंगर आहे तर मुदखेड डोंगर. भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे तो गोंदिया. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे तर 750 किलोमीटर आहे. महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर रुंदी सुमारे किती किलोमीटर आहे तर 700 किलोमीटर आहे. महाराष्ट्र पठाराची उंची साधारण किती आहे तर 450 मीटर. महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे तर 90%. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली मित्रांनो. हे लक्षात ठेवा, अति महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र पठाराचा लावारस कोणत्या प्रकारचा आहे तर बेसिक. शंभू महादेव डोंगररांगाच्या उंचवट्याच्या भागात कोणते पठार आहे? सासवडचे पठार. मांजरा पठार कुठे आहे? मराठवाड्यात आहे मित्रांनो. मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक आहे. तोरणमाळा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे. खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यात आहे. गाविलगडचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती. तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई. कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर 1646 मीटर एवढी आहे मित्रांनो. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान शिखर कोणते तर हनुमान. हनुमान शिखराची उंची किती आहे तर 1063 मीटर. हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे जिल्ह्यात आहे मित्रांनो. कोणते शिखर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे तर बैराट. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कुठला आहे? सिंधुदुर्ग. बुलढाणा शहराचे जुने नाव काय तर भिल्ल ठाणा. महाराष्ट्रात दुसरा साक्षर जिल्हा कुठला आहे तर वर्धा. महाराष्ट्रात तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणती आहे मित्रांनो तर तुमसर.
आणि गणपतीमुळे पर्यटन स्थळ कुठे आहे तर रत्नागिरीला. लाकडी रंगीन खेळणी प्रसिद्ध आहे सातवणची सिंधुदुर्ग. दुधातुपाचा जिल्हा मित्रांनो धुळे. बुलढाणा जिल्हा नद्याच्या खोरे आहे पूर्णा आणि वैनगंगा. नागपूरमधील कनानशी निगडीत आहे तो कोळशाच्या. भारतातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य कुठले आहे तर महाराष्ट्र. कोयना जलविद्युत प्रकल्प कुठे आहे सातारा. डिझेल इंजिन सर्वाधिक कारखाने कुठे आहे तर कोल्हापूर. चलनी नोटाचा कारखाना नाशिक सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो. गुळाची मोठी बाजारपेठ कोल्हापूर. सर्वाधिक कागद कारखाना कुठे आहे तर बल्लारपूर चंद्रपूर जिल्ह्यात. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर पुण्याला आहे. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा यवतमाळ सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो. तोडा आदिवासी जमात पर्वत कुठे आहे तर निलगिरी. ब्रह्मपुत्रा नदी कुठे उगम पावते तर तिबेट कैलास पर्वत. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते तर जमुना. भारतातील नदी पात्रातील सर्वात मोठे बेट कोणते तर माजुली. काची व करफरी या नद्या कोणत्या नद्यांच्या उपनद्या आहेत तर सुवर्णरेखा. भारतातील पठारावरील दक्षिण वाहिन्या नद्या कोणकोणत्या आहेत तर लुई साबरमती मही. राजस्थानमध्ये अजमेरच्या नैऋत्येला 550 मीटर उंचीवर कोणत्या नदीचा उगम होतो तर लुनी. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ते 1 मे 1960. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर ते मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. महाराष्ट्राचे राज्य खेळ कोणता आहे कबड्डी. महाराष्ट्रात सर्वसाधारण आकार कसा आहे तर त्रिकोणाकृती. महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे तर 800 मीटर. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी किती आहे तर 720 किलोमीटर. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे 307,713. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तिसरा. पहिला कुठला आहे मित्रांनो तर राजस्थान. दुसरा कुठला आहे तर मध्य प्रदेश ह्या राज्याचा आहे. आजच्या भागामध्ये एवढंच मित्रांनो. जर तुम्ही आधीचे भाग बघितले 7 बघितले नसेल ते पण बघून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर शेअर करा. भेटूया मित्रांनो लवकरच नवीन भागामध्ये. थँक्यू व्हेरी मच.